वृषभ राशी, या महिन्यात जो काही ग्रहांचे बदल घडणारे आहेत ते मिश्र स्वरूपाचं फळ देणारे आहेत. म्हणजे काही वेळा चांगली फळं, चांगली वाईट फळं अशी, अर्थात प्रत्येकाला हा अनुभव येतोच, पण प्रामुख्यानं करिअरवर इफेक्ट करणारे काही गोष्टी असतील. म्हणजे तुम्ही खूप काम करून सुद्धा कधी कधी एकदम कौतुक केलं जाईल, किंवा खूप काम करून वरून वरिष्ठांची नाराजगीसुद्धा पत्करावी लागेल, त्यामुळे तुम्ही संभ्रमात सुद्धा पडू शकता काय करावं, पण तुम्ही तुमचं काम करत राहा. गुरु पुष्यामृत योगावर जर तुम्हाला 22 तारीखला आहे तो त्या दिवशी जर काही खरेदी करायची असेल, मग ते दागिने असो किंवा घरातल्या नवीन वस्तूची, तर तुम्ही करू शकता. या दृष्टीनं यावेळी तुम्हाला तुमच्या बायकोचं चांगलं सहकार्य मिळेल, तिलासुद्धा काही वस्तू खरेदी करायच्या असतील तर त्या तुम्ही घेऊन देऊ शकता. तुम्हाला स्वतःला जर सामाजिक कार्यात भाग घ्यायचा असेल तर त्या दृष्टीनं खूप चांगला असा योग आहे आणि तुम्हाला त्या दृष्टीनं प्रसिद्धीसुद्धा मिळेल. काही वेळा तुम्हाला काही राजकारणी लोकंसुद्धा ओढण्याची शक्यता आहे, पण त्या दृष्टीनं हा निर्णय घ्यायचा की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे. अडकलेली जी घरातली जुनी कागदपत्रांची कामं आहेत किंवा कोर्टातली कामं आहेत ती चांगल्यापैकी होऊ शकतील, त्या दृष्टीनं प्रयत्न करा.